तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार. हां काका, तुमचं नाव? माझं नाव विष्णू शांताराम सावंत उर्फ दादा सावंत. ताई तुझं नाव? प्रियंका विनीता विष्णू सावंत. दादा तुझं नाव? ओंकार विष्णू सावंत. तर मित्रांनो, आता हे आमच्या वैवंडे गावचे इथे यांनी व्यवसाय चालू केले आताच हल्ली. तर तुम्ही आता कुठला व्यवसाय चालू केला काका? या ठिकाणी मसाला उद्योग आम्ही सुरू केलेला आहे. ओके, आणि त्याच्या आधी तुमचा काय होता व्यवसाय? मी स्वतः शिक्षण संस्थेचा एक चेअरमन आहे. हा, सिंधू सागर विद्यामंदिर कल्याण. हा, त्या शाळेचा संस्थापक चेअरमन म्हणजे अध्यक्ष मी आहे. ओके. आणि माझी कल्याणला प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, अच्छा, असे तिन्ही विभाग कल्याण विभागामध्ये, कल्याण पश्चिमला मी ही शाळा सांभाळतो, चालवतो. ओके. हा, आता अनुदानावर शाळा असल्या कारणाने मी थोडा वेळ गावच्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. आणि या ठिकाणी मुलगा म्हणाला की पप्पा मला काहीतरी गावी व्यवसाय करायचा आहे. हो. मग त्याच्यासाठी हे मसाला उद्योगाचं मी त्याला त्याच्याशी मुलीशी बोलून ओके हा निर्णय घेतलेला आहे. आणि आता मी हे ओंकार मसाले मार्केटमध्ये मी आणतोय. ओके. आणि त्यामुळे आता हे सुरुवात केलेली आहे मसाल्याची. अच्छा. आणि तुम्ही मसाल्याचा उद्योग हे व्यवसाय तो किती वर्ष झाली चालू करून? आता आता एक वर्ष होऊन गेलं. एक वर्ष होऊन गेलं. अच्छा. आणि ताई, आता आपल्याकडे कुठकुठले मसाले बनतात? आपल्याकडे स्पेशल मालवणी मसाला आहे. ओके. चिकन मसाला, मटन मसाला, गरम मसाला, हळद पावडर, जे काही मसाले असतील ते आम्ही उपलब्ध करून देतो. ओके. आणि काका, तुमची प्रोसेस कशी असते आपल्या मसाल्याची जरा सांगाल? मिरच्यापासूनची, स्टार्टिंग पासूनची काय प्रोसेस? मिरचीचे प्रकार पाच आहेत. Okay. त्या पाच मिरच्यांमध्ये आपण वापरू मालवणी मसाला एक नंबर, दोन नंबर आणि तीन नंबर असे. Okay. मसाल्याचे जर नंबर टाकले तर क्रमवार त्याला घेतलं तर एक सर्वसामान्यांना परवडणारा मसाला तीन नंबर चालू शकतो. ओके. ती त्याच्यानंतर दोन नंबर मसाला आणि तीन एक नंबर मसाला जो आहे तो जरा थोडा कॉस्टली आहे, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकार आणि त्याच्यामध्ये तो मसाला सर्वच प्रकारचा, पण त्याच्यामध्ये जो एक नंबर मसाला त्याच्यात जास्त करून मिरच्या वापरल्या जातात. अच्छा. गरम सामान त्याप्रमाणे वापरलं जातं. ओके. आणि जो तीन दोन नंबर मसाला आहे त्याच्यात दोन मसाला मिरच्या वापरल्या जातात आणि गरम सामान वापरलं जातं. आणि कुठल्या पाच प्रकारच्या मिरच्या आहेत ते तुम्ही बोलताय ते म्हणजे त्याचं नाव सांगू शकाल? शंकेश्वरी आहे, भेंडी आहे, लवंगी आहे, कलरफुल मसाला असे एक मिरची आहे. अच्छा. गुटुरुक आहे. हा अशा पाच मिरच्यांचे प्रकार आहे. ओके. ते आपण त्याप्रमाणे आम्ही तो वापरतो. ओके. एखाद्यानी ह्याच्यातून मार्केटमधून एक स्पेशालिस्ट म्हणून आम्हाला मसाला वापरा किंवा ह्या मिरचींचा आम्हाला मसाला तयार करून द्या, आम्ही ते ऑर्डर घेऊन त्याप्रमाणे त्यांना पुरवतो म्हणजे माल पुरवतो. अच्छा. आणि आम्ही वैयक्तिक ओंकार मसाले आम्ही स्वतः देवगड तालुक्यात आता आम्ही ते सुरू केलेलं आहे. सुरू केलंय. दुकानदारांना देणं. हा. काही मुंबईला जातो आहे. आणि आता हे मसाले बनवायला किती वेळ लागतो? समजा आता आज मी तुम्हाला ऑर्डर दिली मसाल्याची, 25 किलो मसाला जर आपण मशीन ऑटोमॅटिक आहे. ओके. तर तिला आपण जर 1 किलो 25 किलोची एकदम एका वेळी तो मसाला कुठला जातो. ओके. त्याला 1.5 तास जातो. अच्छा. 1.5 तासामध्ये व्यवस्थित बारीक मसाला होऊन तो भारी येतो. ओके. हा. आणि त्याच्यासोबत आपण दोन कामगार ठेवतो. ओके. त्याच्यात काही इतर करायचं नाही, फक्त लक्ष ठेवणं वगैरे. अच्छा. त्यामुळे ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे तोही काय प्रश्न नाहीये. पण ह्या मसाल्याबरोबर आम्ही अन्न पण पापड म्हणजे आपल्या घरगुतीप्रमाणे आम्ही पापड तयार करतो, ते आम्ही सध्या इथे स्थानिक लेवलवर विकतो. अच्छा. कुळदाचं पीठ. अच्छा. तुम्ही कुळीत पीठ पण विकतात? ओके. कुळीत पीठ आतापर्यंत आम्ही मुंबईपासून गावापर्यंत विक्री केलेली आहे. अच्छा, चांगलं. अच्छा. ते एक नंबरच्या प्रकारचं असं कुळीत पीठ आहे. ओके. मसाले इथे आहेत, कुळीत पीठ इथे आहे. हा. आणि हे लेबल पण आमचं आहे. Okay. सध्या आम्ही हे लेबल सध्या वापरतो. ओके. त्या मसाल्याची पॅकिंग पिशवी असतात. अच्छा. पुढे जाऊन. हा. पुढे जाऊन. अच्छा. त्यामुळे कुळदाचं पण पीठ हे सध्या आम्ही याच्यामध्ये वापरतो, ते सुद्धा पॅकिंग असतं. अच्छा. जर आता समजा कोणी मुंबईवरून तुम्हाला ऑर्डर दिली मसाल्याची, तर तुम्ही होम डिलिव्हरी ती मुंबईला डिलिव्हरी करतात? हो. इथून आम्ही ती डिलिव्हरी करतो. अच्छा. मग साधारणतः किती दिवसात डिलिव्हरी होईल? एकाने आपण एखाद्या समजा आज आम्हाला फोन करून सांगितलंय मला 1-10 किलो मसाला पाठवा. ओके. तर आम्ही ते 2 दिवसामध्ये त्याला ती सगळी तयारी करून पाठवू शकतो. अच्छा. म्हणजे चांगलं आहे की डिलिव्हरी पण लवकर होते, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि इथे जास्त स्थानिक लोकांना पण ही अडचण होती की इथे आपल्याजवळ आपला जो कांडप मशीन आहे ते आपल्या गावात नसल्या कारणाने लोक तोरसोळा, शिरगाव, तळे बाजार असे कुठे आणि जिथे मिळेल तिथे जाऊन करत होते.
ते पण तुम्ही एक आपल्या गावच्या लोकांना उपलब्ध करून दिलं की स्थानिक लोकांसाठी मसाला विसाले उपलब्ध करून दिले. त्यांचे आलेले मसाले आम्ही कुठून देणार हा आणि त्यांना वेळेमध्ये ते आम्ही त्यांना त्यांची डिलिव्हरी आल्याच्या नंतर आम्ही ती देतो. अच्छा, आणि तुम्ही आपल्या गावच्या लोकांना रोजगार म्हणून तुम्ही पण काय असं केलं? माझा उद्देश असा आहे की कमीत कमी 20 ते 25 लोकांना इथे रोजगार उपलब्ध होऊ शकेल. अच्छा, असं माझं नियोजन आहे. ओके, हा नियोजन थोडासा लेट होतोय पण ते आम्ही ते परिपूर्ण करणार. अच्छा, या 1-2 वर्षामध्ये 25 स्टाफ इथे काम करतील अशा पद्धतीचा इथे रोजगार उपलब्ध होईल. म्हणजे स्थानिक लोकांना महिला पुरुष अशा लोकांना हा उपलब्ध व्यवसाय इथे सुरू केला जाणार आहे. अच्छा, आणि हा आपले मसाले ऑल सीझन असतो की म्हणजे वर्षाचे 12 महिने भेटतो? की 12 महिने 30 दिवस असतात. ज्यांनी ऑर्डर केली तो आम्ही त्याला तो पोच करतो. आणि आमचा स्वतःचा जो आता मसाला बॅलन्स असणार तो आम्ही प्रत्येक दुकानदाराला ज्या ज्या म्हणजे त्यांचं आठवड्याच्या आठवड्याला त्यांच्या ऑर्डरी ज्या असतील त्या त्याप्रमाणे आम्ही घेतो आणि त्या पूरकपणे देतो त्या. ओके, आणि ओमकार तू आता इकडचं काय सगळं मार्केटिंग वगैरे बघतो? मी मार्केटिंग करतो. अच्छा, मुंबईपासून गावीपर्यंत. हा, इकडचा सगळं तू मार्केटिंगचा बघतो. ओके, आणि ताई तू शिक्षिका आहेस? कुठे कुठे आहेस तू शिक्षिका? कुठल्या शाळेत? मी सिंधू सागर विद्या मंदिर येथे शिक्षिका आहे. अच्छा, आणि तू साइड बाय साइड पप्पांना पण मदत करते मसाले विषयामध्ये? सिंधू सागर एज्युकेशन सोसायटीची ती ट्रेजरर आहे. ओके, त्यामुळे कसं आहे तिच्यावर जबाबदारी जबरदस्त आहे. म्हणजे एक हा मसाला मॅन्युफॅक्चरिंगचा पण तिच्या ह्यानी आहे. ओके, आणि संस्थे शाळेची पण जबाबदारी तिच्यावर दिलेली आहे. अच्छा अच्छा, आणि आपले हे मसाले तुम्ही आता अजून कुठकुठले नवीन काय चालू करणार आहेत पुढे जाऊन? आता हे मालवणी स्पेशल मसाला तर आहे. ओके, त्याच्याबरोबर हळद. हा, आपण स्पेशल हळद माहिती पण पुढे जाऊन तुमचा विचार आहे चालू करण्याचा? गरम मसाला. हा, त्यानंतर हळद पावडर, धणा पावडर. ओके, जिरा पावडर, हे सगळे प्रकार जे आहे ते ऑर्डरी प्रमाणे आम्ही ते लोकांना पूरक करतात. ओके ओके, आमचं खास करून असणार 3 प्रकारचे मसाले. हा, मालवणी मसाला. हा, मच्छी मसाला, मटन मसाला. ओके, आणि चिकन मसाला. अच्छा, मी तुमच्याकडे मच्छी मसाला चिकन मसाला पण बनवून भेटतो? हो हो, आणि हे आम्ही स्वतः मार्केटला हे करतो. अच्छा, आणि तुम्ही कुठे बाहेर देत नाही बनवायला, तुम्ही स्वतःच बनवता? आम्ही स्वतःचे स्वतः, कारण ह्याच्यात मध्ये सगळं आम्ही अनुभवूया. हा, यांनी कोर्स केलेला आहे, मुलींनी केलेला आहे. अच्छा, मी स्वतः केलेला आहे. ओके, त्यामुळे त्याचे प्रमाण वगैरे आम्हाला ते सगळं टोटली इनपुट माहिती असल्यामुळे आम्ही ते स्वतःचे स्वतः करतो. एक साधारणतः आपला असं स्पेशल मालवणी मसाल्यामध्ये काय काय प्रमाण असतं ते तुम्ही शॉर्ट मध्ये सांगू शकाल? हो, आता इथे मी एक प्रमाण काढलेलं आहे. अच्छा, मला आता ते मसाल्याचं हे करायचं असल्या कारणाने. ओके, तर मालवणी मसाला जर आपल्याला करायचं झालं. ओके, तर त्याच्यामध्ये असे प्रकार आहेत पहा, अगदी शंकेश्वरी मिरची, भेंडगी, धणे, जिरा, राई, दालचिनी, बडीशेप, हिंग, हळद, जायफळे, दगडफूल, हिरवी वेलची, मसाला वेलची, लवंग, शंकेश्वरी, शहाजिरे, स्टारफूल, दगडफूल, खसखस, तीळ, थोडस सुकं खोबऱ्याचं पण प्रमाण आम्ही ते करतो, तेजपत्ता आणि तमामपत्र, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. अच्छा, जेणेकरून मसाल्याचं सुगंध आणि मसाला वापरण्याला टेस्ट जेवणाला आली पाहिजे आणि लोकांना त्यांनी ती वापरल्याच्या नंतर आम्हाला त्याची ऑर्डर आली पाहिजे. ओके, असं आम्ही ते त्याचं नियोजन केलेलं आहे. अच्छा, आणि तुम्ही आता ह्या एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो की गावी राहून आपण रोजगार करू शकतो का? हो, गावी आता आणि व्यवसाय आपला म्हणजे आपण वर्षाच्या 12 महिन्यासाठी थोडेफार आपल्याला पैसे भेटतील आणि आपल्याला आपलं एक घर पूर्ण भरावं, आपल्याला जेवण वगैरे भेटावं, म्हणजे आपला एक व्यवसाय आपण करू शकतो का गावी राहून? एखादा आता आपण एक वळवंडे गावचे जे सुपुत्र आहोत, काही रिटायर झालेले आहेत, तर काही त्यांच्याबरोबर त्यांची मुलं वगैरे आहेत, जर नोकरी धंद्याला नसतील तर त्यांनी गावी येऊ असा काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू केला पाहिजे. की आता इथे नारळ. ओके, नारळ हा आपल्या मालवणी लोकांना अगदी जीवाप्रियचा जेवणातला हा पदार्थ लागतोच प्रत्येक. आम्ही सुद्धा या ठिकाणी मसुरा, मालवण, त्यानंतर इथे दहीबाव वगैरे, मिठबाव अशा ठिकाणावर पोट कामते, इथून आम्ही नारळ आणतो गावठी. अच्छा, आणि आम्ही सुद्धा हे नारळ इथून मुंबईला पाठवून देतो विक्रीला. ओके, म्हणजे हा व्यवसाय करणाऱ्याला अनेक आहे. इथे कुक्कुटपालन आहे, एखाद असं शेतीपूरक असं चांगल्या प्रकारचं म्हणजे भईमुग म्हणा, कोळी म्हणा, किंवा एखादं मिरची लागवड म्हणा,
असं करणाऱ्याला शेतकऱ्याला बरंच काय खूप काय आणि ते तुम्ही मार्केटला जाणाऱ्या गोष्टी तुम्ही एक पोळी भईमुग लावला अच्छा तर त्याचं तेल मिळतं ते तेल विक्रीला जाणार पेंट विक्रीला जाणार आणि ह्या गोष्टी तुम्ही स्वतःलाही वापरणार त्यामुळे व्यवसाय करणाऱ्याला अनेक व्यवसाय आहे ओके काजू फॅक्टरीचं थोडस भाग भांडवल मोठं आहे तुम्हाला जवळजवळ 50 ते 60 लाखाचं भाग भांडवल असेल अच्छा तुम्ही काजू फॅक्टरी छोटी मध्ये छोटी चालू शकता त्याच्यामध्ये सुद्धा एक 10-12 कामगार काम करू शकतात असे अनेक इथे आहे दूध दुग्ध व्यवसाय आहे पण हे मेहनत करण्यासाठी आहे ओके आणि आपल्या तुम्ही जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हापर्यंत म्हणजे आता या 1 वर्ष 2 वर्ष गेली तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे आलेत काय या येणाऱ्या वर्षात छोटे म्हणजे आपण एक नवीन कोण व्यवसाय चालू करणार असेल तर तेव्हा तुम्ही काय त्याला सूचना म्हणून त्याला काय एक सांगन म्हणून तुम्ही काय सांगू शकाल काय म्हणजे काय कसे कसे काय काय आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात एखादा व्यवसाय आमच्या गावात करत असेल आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असेल हो तर जे आमच्याजवळ माहिती आहे आता मी एक शैक्षणिक संस्था चालवत असल्यामुळे अनेक याच्यातून मी जातो ओके त्यामुळे एखादं गायडन्स करणं अनुभव असलेले अनुभव आम्ही त्यांना शेअर करू शकतो त्यांना मार्गदर्शन करू शकतो अशा पद्धतीचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करू की तो स्वतः उभा राहिला पाहिजे त्या व्यवसायात मागे फिरणार नाही एवढी त्याला आम्ही हिंमत देऊ शकतो ओके ओके आणि तुम्ही आपला नंबर वगैरे तर माझ्या मित्रांनो माझ्या लिंक म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये असालच आणि कोणाला जर ऑर्डर हवी असेल मुंबईहून तर तुम्ही द्याल हो नंबर सांगतो हा नंबर नंबर वगैरे ठेवलेले आहेत अच्छा इथे यांचा नंबर आणि नाव आहे तुम्ही यांना संपर्क करून ऑर्डर वगैरे मसाल्याची ऑर्डर देऊ शकतात म्हणजे आपले जसं तुम्ही आता बोललात की 2-3 दिवसात तुम्हाला मुंबईमध्ये ऑर्डर भेटेल आणि ऑल ओव्हर तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही करताय ओके ओके आणि पुढे जाऊन तुम्ही आता काय काय पापड वगैरे पण चालू करणार आहे पापडाचं एक आहे हा त्याच्याबरोबर आम्ही तेलाच्या घाण्याचं माझं नियोजन आहे अच्छा म्हणजे स्थानिक लोक जे भईमुग वगैरे करतात ओके त्यांना ते हे करण्यासाठी तो म्हणजे तेल बिल काढण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागतं तर स्थानिक लोकांची तर प्रथम आम्ही गरज भागू शकतो ओके तसं छोटा खाणी आम्ही घाण्याची सुरुवात करणार आहोत अच्छा अगदी फेब्रुवारी मार्च पर्यंत तो घाणा येईल ओके तोही आम्ही चालू करणार ठीक आहे तेव्हा पण मी स्वतःचा पण उद्देश आहे की तेल मार्केटला न्यायचं ओके तेव्हा पण मी नक्की येईल आणि आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय पुढे जाण्याचा एक प्रयत्न करू आपण आणि काका तुम्ही आता मला तुमची मशीन दाखवू शकाल का मसाल्याची काका तुम्ही ही मशीन बद्दल काय माहिती द्या ही कुठली मशीन आहे आपली मसाल्याची ओके याच्यामध्ये आपण एका वेळी 25 किलो मसाले याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये राहू शकतो अच्छा 25 किलो मसाला 1.5 तासामध्ये बाहेर पडतो ओके याला काही करावं लागत नाही एक मसाला आतमध्ये सगळी मिरची वगैरे टाकली की हा जो भाग आहे हे सगळं ढवळलं जातं हे सगळं आपण ते मसाला मिरची पूर्ण ढवळली जाते अच्छा आणि तो 1.5 तासाने परिपूर्ण मसाला झालेल्याचा आपल्याला संकेत मिळतात मग आम्ही तो काढून तो चाळणं वगैरे करतो आणि त्यामध्ये नंतर काय राहिला असेल शिल्लक जाड पडा किंवा कण्याड राहतो तो पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये 2 उसळ चालू करतो ओके 2 बंद करतो अच्छा आणि त्याला जास्त उसळा लागत नसतात पण अशा मैत्रे 3 उसळी आणि त्याला जॉईंट नसेल म्हणजे 4 उसळीची दुसरी मशीन आहे ओके त्याच्यात आम्ही ते 1 उसळामध्ये ते आम्ही सगळं बाकीचं सामान टाकतो म्हणजे एका टायमाला आपण किती किलो मसाला बनवू शकतो एका टायमाला 1.5 तासामध्ये 25 किलो 25 किलो आणि 1.5 तास लागतो बनायला 1.5 तास ओके ओके दिवसभरामध्ये 8 तासामध्ये जेवढा आम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके अच्छा या ठिकाणी पापड मशीन असतात हा आणि ह्या वस्ती सगळ्या ह्या बाजूच्या रूम मध्ये ओके जास्त त्याचा आवाज येतो हा ओके 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 आणि पॅकिंग हे सगळं नियोजन स्टाफसाठी केलेलं आहे जे इथले आहे ते सगळं आपलं तो रूम जो आहे तो स्टाफ रूम आहे ओके स्टाफने सगळं हे करायचं आहे त्याच्यामध्ये हा आणि इकडे एका बाजूला पॅकिंग एका बाजूला सगळं नियोजन ठेवलेलं आहे आणि तिथे रॅम्प वगैरे आहे ओके सामान येणार तो मसाल्याचं जे पॅकिंग हे असणार ड्रम असणार त्या ड्रम मध्ये आम्ही तो मसाला पॅक करून ठेवतो ओके त्याच्यानंतर इथे आमचे रॅक असतात 4 त्या 4 रॅक वर आमचा जो पॅकिंग माल असतात
तो आम्ही त्याला ठेवत जातो म्हणजे जेणेकरून तो आम्ही पॅकिंग ठेवलेला माल लोकांना पण दिसणार आणि विक्रीला पण इथे ठेवतो दिसणार म्हणजे इम्पोर्ट विक्रीला पण ठेवणार आणि ऑर्डरही पण आम्ही काय त्याप्रमाणे आमचे कामगार ते बाजूला काढून ते ऑर्डरही घेऊन ओके ओके त्याच्याबरोबर आता ह्या सीझनला मला जानेवारीपासून सेल्समन लागणार कामगार लागणार आणि हे उपलब्ध आम्ही करून त्यांना ते एक रोजगार उपलब्ध करून देतो आणि तुम्ही जिसं बोलत आहात की मुंबईला पण तुम्हाला कोणी एक एजन्सी हवी आहे ते चल तुम्ही कोणी ही एजन्सी कोणी मीठ मसाला मसाल्याचे हे जे आम्ही प्रकार सांगितले ते प्रकार पापड गाव म्हणजे घरगुती पापडाप्रमाणे म्हणजे चविष्ट पापड त्याप्रमाणे हे जर आम्ही अगदी प्युअर तेल जे आम्ही शेंगाचं तेल म्हणा जे आम्ही इथे खाण्याला जे काढणार आहोत ते पॅकिंग बिकिंग बॉटल करून एक एक लिटर जी ती सुद्धा आम्ही मुंबईला पण ते सप्लाय करणार आहोत सगळ्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तर आम्हाला ते एजन्सी वगैरे घेणारे जर कोण स्थानिक असतील किंवा मित्र परिवारात असेल तर ते आम्ही देणार ओके त्यांनी आमचे जे आम्ही फोन नंबर दिलेले आहेत त्यांनी संपर्क करावं आम्ही त्याच्यासाठी ते स्वागतच करतो ओके ओके तर काका तुम्हाला म्हणजे हे सगळं आपला व्यवसाय करण्याचा मसाल्याचा हे तुम्हाला सुचलं कुठून आणि तुमची एक प्रेरणा बोला तुम्हाला म्हणजे असं सांगून एक पाठीशी आपले असतात ना लोक तसं तुम्हाला काय बोलायला तुम्हाला सुचलं कुठून पहिली गोष्ट आहे म्हणजे आपला व्यवसाय करण्याचा कोरोनाने भरपूर काही शिकवलं ओके आणि कोरोनाच्या काळात आम्ही गावी आल्याच्या नंतर हा फार आम्ही शिकलो हा माझ्या मिसेसला या ठिकाणी गावी राहण्याने फार फायदा झाला तब्येतीचा ओके मग तिची अशी इच्छा झाली की बाबा आम्ही गावी थांबतो आम्हाला मला माझ्या मुलाला आणि इथे आम्हाला काहीतरी असं बिझनेस तुम्ही तयार करून द्या मग ही ह्याच्या मागची चालना आणि ह्याचे विचार हे माझे मिसेजचे अच्छा फक्त मी ते पुढे अंमलात आणले अच्छा हा आणि हे तिला गावी राहायचं असल्या कारणाने आणि तिने असं हट्ट झाला की आम्हाला इथे जर काय करून दिला तर मी मुंबईला ज्यावेळी तुम्ही जाणार त्यावेळी तुमच्याबरोबर मी 8-10 दिवसांसाठी येऊ शकते अच्छा म्हणजे जे विचार प्रेरणा ते काकींचे माझ्या मिसेजचे ओके ओके तर काका धन्यवाद मला या वेळ काढून मला व्हिडिओ बनवला आला आणि आपल्या म्हणजे वळविंडे गावचं जे काही आपले जे व्यवसाय आहेत ते मला आपल्या युट्यूब फॅमिलीपर्यंत दाखवण्यात आली आणि सॉरी मी जरा सकाळी येणार होतो बट जरा लेट झाला तर सॉरी तुमची माफी हा आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला एक इकडचा म्हणजे आपल्या मसाल्याच्या तुमच्या फॅक्टरीचा व्हिडिओ बनवत आला आणि पुढच्या टायमाला नक्कीच येईल मी व्हिडिओ बनवेल ताई आणि काका आणि दादा की पुढच्या टायमाला जे आपली सगळे तुम्ही जे बोलले आहेत त्याचा पण आपण व्हिडिओ बनवू रँकपासून सगळ्या मसनी विसनी ज्या आहेत ओके सगळं टोटली वर्किंग काम असतं ना ते दाखव ओके ओके मशीन चालू गाणा चालू पापड त्याप्रमाणे जे पापडाची मशीन हे जे मी तुम्हाला बोललेलो आहे ते त्या प्रत्यक्ष नमस्कार मित्रांनो जसं आता आपण आधीच्या पार्टमध्ये बघितलं की मी गेलेलो आमच्या काकांकडे दादा सावंतकडे काकांकडे गेलेलो त्यांचा मसाल्यांचा बिझनेस म्हणजे त्यांचा मसाल्यांचा व्यवसाय आपण माहिती वगैरे घेतली आणि मसाल्याची पूर्ण त्यांची जी काय ते प्रोडक्शन वगैरे करतात त्याच्याबद्दल माहिती घेतली तसं आता आमच्या गावी अजून एक व्यवसाय चालू झाला आहे म्हणजे माझा भाऊ हा चेतन ज्या माझा भाऊ चेतन मी याला बघितलं असेल आपल्या पावसाळ्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या साईड सावड्याच्या आणि आमच्या गावच्या पुन्हा धबधब्याच्या व्हिडिओमध्ये हा माझा चुलत भाऊ चेतन ह्यांनी आणि माझे दत्तू काका माझे काकांनी हे आता एक नवीन बिझनेस व्यवसाय चालू केला आहे अगदीच कोकोकोलाच्या कोकोकोला ब्रँडचे जे काही आपले सगळे कोल्ड्रिंक्स आहे त्याचा त्यांनी व्यवसाय चालू केला आणि आपल्या पूर्ण देवगड तालुक्यामध्ये हे सगळं डिस्ट्रीब्युट करतात मग त्यांनी त्यांची एजन्सी घेतली आहे आणि ते पूर्ण आपल्या देवगड तालुक्यामध्ये हे एकटेच आहेत की त्यांनी कोकोकोलाच्या ब्रँडची ऑफिशियल एजन्सी घेऊन ते लोकांनी डिस्ट्रीब्युट वगैरे करतात माल मग आता आपण त्यांची माहिती चेतनकडूनच माहिती घेऊया की त्यांच्याकडे कुठकुठले कोल्ड्रिंक्स आहेत आणि कोकोकोलाचे आहेत की त्याच्या व्यतिरिक्त मी काय बोलतोय तू ह्याचं काढलेलंस का आपलं जरा तुझा पूर्ण गोडान भरलेला बघ तर नमस्कार चेतन नमस्कार हां तर चेतन तुम्ही आता तुम्ही आणि दत्तू काकांनी आता कुठली एजन्सी तुम्ही चालू केली आता कोकोकोलाची एजन्सी चालू केली आहे अच्छा ओके कोल्ड्रिंक्स आपले कुठकुठले भेटतात आपल्या हाय त्याच्यात कोकोकोलाचे हां ओके ओके अच्छा ओके म्हणजे कोकोकोलाचे जेवढे पण आपले कोल्ड्रिंक्स आहेत जसे फॅन्टा माझा आपला थम्स स्प्राईट मिनिट मेडचे जेवढे पण कोल्ड्रिंक्स आहेत ते तुम्ही सगळं ठेवतात
आणि तुमच्याकडे छोट्यापासून छोट्या बॉटलपासून मोठ्या बॉटल पण भेटतात, म्हणजे सांगाल कुठकुठल्या लिटरचे भेटतात? ओके ओके. आणि छोटी बॉटल? अच्छा, मग अर्धा लिटरची पण आहे. हां, आणि अर्धा लिटरची पण आहे. ओके ओके. ओके, अच्छा, म्हणजे सगळेच आहेत, म्हणजे जे जसं तुम्हाला अवेलेबल आहे. ओके, अच्छा, दोन लिटरमध्ये पण आहे. ओके, म्हणजे जसं तुमचं अवेलेबिलिटी असेल, जशी तुमची मागणी असेल, तुम्ही त्यांना माल द्याल, जे काय असेल तसं तुम्हाला हवं असेल तसं. ओके, आणि हे सगळं तुम्ही त्यांना बल्क ऑर्डरमध्येच घेणार, म्हणजे एक सिंगल सिंगल नाही, फक्त बल्क ऑर्डर असतील तरच तुम्ही घेणार? जास्त असेल तर देतो. ओके, 14 पीस असतील. हां, म्हणजे मिनिमम तुम्ही किती घेतात, मिनिमम किती घेतात तसं सांगू शकाल? 6, 14, 12. ओके ओके ओके. आणि एका क्रेटमध्ये आपल्या अर्धा लिटरच्या क्रेटमध्ये ना, तर एक लिटरचे कुठल्या पण क्रेट असून दे, एका क्रेटमध्ये किती बॉटल येतात? ओके, हां, अर्धा लिटरमध्ये 24. अच्छा, ओके. आणि हे तुम्ही आता किती दिवस झाले चालू करून ही एजन्सी कोको कोलाची? एक महिना झाला. अच्छा, आणि तुम्ही आता कुठे कुठे चालू केले, डिस्ट्रीब्यूट कुठे कुठे करतात? हां, खाली गाव आहे ते आणि देवगड. अच्छा, मग तुम्ही पूर्ण देवगडमध्ये आणि आपल्या जे काय आपले मार्केट आहे, तय बाजार, शिरगाव, तिथे तुम्ही देतात जाऊन? ओके, आणि तुम्ही हो डायरेक्ट तिथे डिलिव्हरी देतात, म्हणजे तुम्ही इथे येऊन नाही? ऑर्डर घेतो आम्ही. ओके, एक म्हणजे मंगळवारची ऑर्डर घेतो. ओके, आणि दुसऱ्या दिवशी नाही तर तिसऱ्या दिवशी आम्ही देतो. ओके, समजा आता कोणी देवगडमधून नाही तर आपल्या पूर्ण आजूबाजूचे जे गाव असेल, देवगड, रत्नागिरी बोला, जिने समजू आता ज्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि जर कोणाला ऑर्डर हवी असेल तर तुम्ही त्यांना किती दिवसांनी ऑर्डर द्याल, डिलिव्हरी द्याल? म्हणजे आमचं एवढं टाइमवरच दिलं आहे, देवगडपुरतच दिलं आहे. ओके, मी असं एवढं हे करत. ओके, मग असे तुम्ही चालू करणार आहे पुढे? ओके, मग जर देवगडमधून कोण बघत असेल व्हिडिओ आणि तर त्यांना डिलिव्हरी हवी असेल तर तुम्ही त्यांना किती दिवसात द्याल? 4 दिवसात. अच्छा, ठीक आहे, 2-4 दिवसात तुम्ही त्यांना डिलिव्हरी द्याल. ओके, आणि माझं हे विचारायचं होतं अजून की आपल्या सगळे कोको कोलाचेच फक्त ब्रँड आहेत? कोको कोलाचे ब्रँड आहेत. ओके ओके, आणि ऑफिशियल कंपनीची तुम्ही एजन्सी घेतली. तर मित्रांनो, माझा सांगायचा उद्देश हे आहे की गावी राहून पण आपण व्यवसाय करू शकतो, म्हणजे जसे आता माझे दत्तू अका आणि हा चेतनचं वय आहे आता 20 वर्ष. ज्या 20 वर्षाच्या मुलांनी आता जाऊन त्यांनी व्यवसाय चालू केला, म्हणजे पुढे जाऊन त्याला अजून चांगलं होईल आणि अजून त्याचा व्यवसाय वाढेल, म्हणजे तिने आता एक असं त्याच्या मनात कॉन्फिडन्स आला आहे आणि तिने एक म्हणजे बोलतात ना तुझ्या याच्यात अशी इच्छा आली आणि तू काकांचा पण तुला सपोर्ट आहे, मग त्याच्यामुळे तू तर काय जवाबच नाही, काका तर आहेस, मग तुझ्या पाठीशी आहे तर उभे, मग तू तर प्रॉपरली करशीलच आणि असंच आमचा पण तुझ्यावर आशीर्वाद आहे आणि तुझा फुल सपोर्ट असेल माझ्याकडून पण आमच्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून की असा बिझनेस तुझा मोठा होऊन दे आणि अजून काय नाही काय तू बिझनेस चालू करो आणि पुढच्या टायमाला आपण वेगळी अजून काय नाही काय विषयावर पण मी व्हिडिओ बनवेल आणि अजून कुठले कुठले व्यवसाय तू चालू करशील अशी माझी आशा आहे. तर धन्यवाद चेतन, मला इथे येऊन तुझी कोको कोलाची आणि सगळे जे तू ब्रँड आहेत ते ठेवले आहेत ते तुझ्या गोडनमध्ये येऊन तू मला व्हिडिओ बनवायला दिलं, धन्यवाद तुझं. आणि दत्तू अकांचा पण, दत्तू अका आता मुंबईला आहेत म्हणून ते आता येऊ नाही शकले, ते पण येणार होते बट ते काही कामानुसार ते मुंबईला गेलेत म्हणून आता बोलला की चेतनच आहे. बट धन्यवाद चेतन अजून एकदा की तू मला पूर्ण याच्या गोडाऊन बिडाऊनबद्दल माहिती दिली आणि जे काय तुझे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती दिल्याबद्दल. ओके, भेटू आपण. मित्रांनो, आज आपण बघितलं की आपले आमच्या वेंडेगावचे जेवढे पण व्यवसाय असतील, जेवढे पण बिझनेस असतील, ते ना एक असं एक म्हणजे एका सोर्स म्हणजे आपले यूट्यूबच्या सोर्समधून, यूट्यूबच्या माध्यमातून एक काहीतरी एक बिझनेस पुढे जावा म्हणून आपण त्यांची व्हिडिओ बनवली आणि त्यांची मुलाखत घेतली. की जसं आपण बघितलं पहिले आमचे काका दादा सावंत आणि माझा भाऊ चेतन सावंत, त्यांच्या दोघांची जे बिझनेस आहेत त्याची आपण माहिती वगैरे घेतली आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की काय काय कसे तुम्ही बनवतात, काय काय प्रोडक्ट्स वगैरे. आणि जसं माझ्या काकाने सांगितलं, दादा सावंतनी सांगितलं की कोणाला मुंबईमध्ये पण एजन्सी वगैरे हवी असेल मसाल्याची, पापडाची, तर ते कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. मग तेच माझा म्हणण्याचा उद्देश आहे की हे की आपण गावी राहून पण आपण व्यवसाय करू शकतो, गावी राहून पण आपण काही नाही काही नवीन उघडू शकतो
आणि असं नाही की काही म्हणजे पैसे कमवायला जायचे असतील की आपल्याला राहण्यासाठी घर बोला, आपल्याला रोजचं जेवण भेटण्यासाठी, बोलतात ना की आपल्याला मुंबईला जायला लागेल, असं काही हे नाही. आपण गावी राहून पण काही नाही काय बिझनेस बोला, व्यवसाय बोला, काही नाही काय कामं करू शकतो. माझं म्हणजे आता मी बघतो आहे की गावातली सगळी मुलं आजकाल जात आहेत मुंबईला, बाहेर कुठे चालले आहेत शिकायला वगैरे, तर ती जाऊ नये म्हणून, म्हणजे ती बाहेर नाही जाऊ आणि गावीच काही नाही काय चालू करून का व्यवसाय बोला, काही नाही काय वेगळे छोटं मोठं चालू करू शकतात. माहिती आहे स्टार्टिंगला काही नाही काय प्रॉब्लेम्स येतील, बट पुढे जाऊन काय नाही काय होईल, चांगलं होईल, सेटअप वगैरे झाल्यावर एकदा होईल. मग अशी आहे पण बघितलं आहे सेटअप म्हणजे आपले हे व्यवसाय वगैरे. आणि असेच मी जेव्हा आता परत मुंबईवरून गावी येईल तसं बघू आपण अजून जे काय आमच्या देवगड तालुक्याचे जे काय असतील व्यवसाय, कॅमेरा अँगलला, हां आपले देवगड तालुक्याचे जेवढे व्यवसाय असतील ते पण आपण कवर करू. आणि बाकी अजून जे काय मला कुणी जर कॉन्टॅक्ट कराल आणि बोलवाल तर मी पण तिथे येईल, आणि तुमचे जे काय बिझनेस असतील त्याचा पण आपण मुलाखत वगैरे घेऊन ते पण आपण यूट्यूबच्या माध्यमातून एक आपण शेअर करू लोकांना, पण तुमचं पण बिझनेस कळेल लोकांपर्यंत जाईल आणि लोकांपर्यंत पोचेल की तुमचे जे काय प्रोडक्ट्स असतील, जर तुम्हाला काय विकायचं असेल, जर तुमचं काय असेल सामान की जे लोकांपर्यंत पोचावं, की तुम्हाला हवं असेल की तुम्ही जे काय बनवतात ते लोकांपर्यंत दिसावं की तुम्ही कसे बनवतात बाय कसं, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मग आपण तुम्हाला भेट देऊन आपण व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ. आपले आमचे वळविंडे गावचे जेवढे पण व्यवसाय असतील थोडेफार मी बघितले, कवर करण्याचे ट्राय केले. आता जेव्हा पुढच्या टायमाला मिळेल अजून काही नाही काय बघू ट्राय करू आणि जेवढे पण व्यवसाय असतील अजून कवर करू. तर मित्रांनो मी प्रतेश सावंत तुमची राजा घेतो आजची, आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ बघा पूर्ण आणि आधीचे माझे जर व्हिडिओ बघितले नसतील तर माझ्या आधीच्या व्हिडिओला आणि या व्हिडिओला पण लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रतेश सावंत तुमची राजा घेतो, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या, स्वयं राहा.